ताजा बातम्यांसाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर मध्ये आपले स्वागत आहे. माघी गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या दत्त मंदिरात गणरायाचे आगमन कोरोनाच्या सावटामुळे अतिशय साध्या पद्धतीने करण्यात आले. गणपतीचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते, यालाच माघी गणेश जयंती असेही म्हटलं जातं. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या तिथीला गणेश चतुर्थीचा उत्सव असतो. यंदा गणेश जयंती 15 फेब्रुवारी 2021 रोजी साजरी होत आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या दत्त मंदिर परिसरात दरवर्षी अतिशय मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन होते. 10 दिवस मोठी जत्रा देखील असते. संपूर्ण ठाणे, रायगड, मुंबई पासून असंख्य भाविक गणरायाच्या दर्शनासाठी येतात. नारळाच्या नवसाला पावणारा अशी या गणरायाची ख्याती आहे. परंतु यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणेशोत्सव हा कोरोनाच्या नियमांचं पालन करूनच साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी गणरायाची मूर्ती ही तब्बल 16 फुटांची असते, परंतु यंदा कोरोनामुळे गणपती बाप्पांची मूर्ती ही फक्त 2.5 फुटांची आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त गर्दी करू नये यासाठी ऑनलाइन प्रक्षेपण देखील युट्यूब द्वारे करण्यात आले आहे. दरवर्षी 10 दिवस बसणारा बाप्पा हा यंदाच्या वर्षी फक्त 1.5 दिवसांचाच असणार आहे. तरी भाविकांना होणाऱ्या त्रासामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो, असे वक्तव्य अविनाश खिलारे यांनी यावेळी केले आहे. सर, दरवर्षीचा माघी गणेशोत्सव आणि यंदाचा माघी गणेशोत्सव इकडे काय फरक आहे? कारण की आता कोरोनाचं सावट आहे संपूर्ण जगावर, अजूनही कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत, तर याचा काही परिणाम पडलाय का? दरवर्षी हे मंडळाचं, आमचा माघी गणेशोत्सव मंडळाचं 53वं वर्ष आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा गणपती साजरा होतो. इथे 10 दिवस जत्रा भरते आणि त्या जत्रेसाठी पूर्ण ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, मुंबईपासून असंख्य भाविक या ठिकाणी रोज येत असतात. आणि त्या नारळाच्या नवसाला पावणारा अशी या गणपतीची ख्याती आहे. आणि यावेळेस संपूर्ण जगावर जे कोरोनाचं सावट आलेलं आहे त्यासाठी शासनाने जी आम्हाला नियमावली आखून दिली आणि त्यासाठी शासनाने आम्हाला 1.5 दिवस गणपती साजरा करण्याचा म्हणजे जो नियम त्यांनी हे करून दिला आहे, त्यामुळे आम्हाला यावर्षी 1.5 दिवसातच गणपती साजरा करावा लागतो. आणि असंख्य भक्तांना त्यामुळे जो काही त्रास होतो त्यांच्याबद्दल आम्ही मंडळातर्फे त्यांचे दिलगिरी व्यक्त करतो. कॅमेरामॅन कोमल साळुंकेसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.